पीक आणि पाईपलाईन कर्ज योजना मंजुरीसाठी लाभार्थ्यांचे खोटे उतारे सादर करून करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या आय डी बी आय बँकेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी फरार झालेला आरळे इथला सूत्रधार संतोष पाटील याला पोलिसांनी अटक केली न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या आयडीबीआय बँकेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून कोट्यवधींचं कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी म्हालसवडे इथल्या दोघांना अटक करण्यात आली मात्र पीक आणि पाईपलाईन कर्जाच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांचे खोटे उतारे सादर करून लाभार्थ्यांकडून कोट्यवधींचं कमिशन उकळणारा आरळे इथला सूत्रधार संतोष पाटील फरारी झाला होता करवीर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यानं काही अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून हा अपहार केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे